आजचा दिवस थोडासा स्पेशल आहे, जस्ट नॉट बिकॉज न्यूमरॉलॉजीवाले म्हणतात की आज 8/8/8 तारीख आहे म्हणून, तर आज शिवतेज पथकाचं ओपनिंग आहे त्यामुळे. आज गुरुवार असल्यामुळे आज माझा रेस्टिंग डे होता, सो नेहमीपेक्षा आजचा दिवस थोडासा लेट स्टार्ट झाला आणि दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे कॉफीसोबत झाली. कॉफी प्लस घी प्लस हॉट वॉटर. चिअर्स. आजचा रेस्ट डे असल्यामुळे आज माझा प्लॅन होता की एकदम लाईट वेट वर्कआउट करायचा, सो स्टार्ट केलं जम्पिंग जॅक्ससोबत, नंतर 6 सेट्स केले, 10 जोर मारले, 10 रिवर्स पुलअप्स केले आणि 10 त्यानंतर लगेचच ओट्स अँड प्रोटीन प्लस 2 डोसे आणि सोबत तारक मेहता तर हवाच. गणपती आले आणि माझा फेवरेट टी शर्ट बाहेर नाही आला असं कधीच होणार नाही. माझ्या गाडीतून टिपरू काढला, पण ह्यावेळी मी गाडी नाही तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करायचा विचार केला आणि सुरुवात केली 6-सीटरपासून. जवळजवळ 10 वर्ष झाली 6-सीटरमध्ये बसून, सो एक वेगळाच एक्सपिरियन्स आज आला. सो थोडे कॅलरी बर्निंग करण्यासाठी स्टेजचा यूज केला. मेट्रो स्टेशनमध्ये घुसल्यानंतर स्टेशनचं तिकीट घेतलं आणि स्टेशनवर मेट्रोची वाट पाहत होतो. ट्रेन येताच ट्रेनमध्ये बसलो आणि माझी फेवरेट विंडो सीट पकडली. ट्रेन बऱ्याच हाईटनी जात असल्यामुळे पुण्याचे वेगळेच दृश्य आज पाहावयास मिळाले आणि हा प्रवास माझा 20-25 मिनिटाचाच होता. सो मेट्रोमधून खाली उतरलो आणि थेट पथकामध्ये प्रवेश केला. पथकामध्ये आल्यास पहिलेच काम आपला ढोल शोधणे, आपला ढोल तयार करणे, मित्राची हेल्प घेणे, ढोल ताणणे आणि वाद्यपूजन होत असतं. सगळ्यांनी ढोल आपल्या कमरेला बांधली आणि ही वादनाची आज सुरुवात. वादनानंतर थोड्याफार सूचना देण्यात आल्या आणि ह्या दृश्यासोबत आजचा दिवस संपला. थँक्यू सो मच. आणि माझं शेवटचं प्रोटीन डेझर्ट तर राहिलंच.